पाठ हा आत्मने पदिया आपण आत्मने पदाची क्रियापद आता शिकणार आहोत या क्रियापदांचा वापर असलेले आत्मने पदाची सुभाषित आपल्याला या कवितेत दिली आहेत म्हणून या सुभाषित मालेचं नाव आहे आत्मने पदिया चला तर मग आपण सुरुवात करूयात अपूर्व कोपीकोशोय विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाती क्षयमायाति संचयात हे भारती हे सरस्वती देवी तव अयकोशहा तव म्हणजे तुझा अयंकोश हा, हा कोश अपूर्व विद्यते अपूर्व असा आहे तो पूर्वी कधीच झाला नाही का बर व्ययतो वृद्धिमायाती व्ययतो म्हणजे खर्च केला असता वृद्धिमायाती वाढतो आणि संचयात क्षयमायाती संचयात म्हणजे साठवला असता क्षयमायाती कमी होतो या श्लोकामध्ये ज्ञानाच्या खजिन्याचं वर्णन केलं आहे आपल्याकडे पैसे असतील आपण खर्च केले की ते संपतात पण आपण ज्ञान इतरांना वाटलं की ते वाढत जातं म्हणून सरस्वती देवीचा खजिना ज्ञानाचा खजिना हा इतरांना वाटला की वाढतो म्हणून त्याला अपूर्व कधीही न झालेला असा खजिना या श्लोकात म्हटला आहे दुसऱ्या श्लोकात मारुतीला वंदन केलंय मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये मनोजवम म्हणजे मनाच्या वेगाप्रमाणे जाणारा मारुत तुल्य वेगम मारुत म्हणजे वारा वाऱ्यासारखा वेगवान इंद्रियांवर विजय मिळवणारा बुद्धिमत्ता वरिष्ठम बुद्धिमंतांमध्ये वरिष्ठ श्रेष्ठ असा वातात मजम वात म्हणजे वायू वाय। वायुदेवाचा पुत्र वानर युथ यूथ म्हणजे समुदाय वानरांच्या समुदायाचा प्रमुख अशा श्रीरामाचा श्री दूत असलेल्या हनुमंतास शरण प्रपद्ये मी शरण आलो आहे चला आता तिसरं सुभाषित पाहूयात कुसुमम वरण गंधहीनन शोभते न शोभते क्रियाहीनम मधुरम तथा कुसुम वर्ण वर्णसंपन्नं म्हणजे रंगाने संपन्न वेगवेगळे रंग असलेलं कुसुम म्हणजे फूल गंधहीनं न शोभते गंध म्हणजे सुगंध गंधहीन म्हणजे सुगंधाशिवाय न शोभते शोभत नाही एखादं फूल खूप रंगीबेरंगी आहे दिसायला सुंदर आहे पण त्याला जर सुगंध नसेल तर त्या फुलांचा उपयोग काय तथा त्याप्रमाणे क्रियाहीनम म्हणजे कृतीहीन मधुरम न शोभते मधुरम वचनम म्हणजे गोड बोलणे न शोभते शोभत नाही एखादी व्यक्ती खूप चांगलं बोलते पण त्याप्रमाणे जर कृती करत नसेल तर त्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो चला पुढचं सुभाषित पाहूयात शतेषु जायते शेतक सहस्रेश पंडिता वक्तादसह शायते शूर शतेषु म्हणजे शंभरांमध्ये मध्य शूर जायचे शूर व्यक्ती जन्माला येते जायते म्हणजे जन्माला येते आणि च पंडि सहस्र म्हणजे हजार हजारांमध्ये एखादा विद्वान जन्माला येतो दशसहस्रेषु वक्ता दहा हजारांमध्ये एखादा वक्ता जन्माला येतो आणि दाता भवती वानवा, दाता असतो किंवा नसतो अंतःकरणातून स्वतः कमवलेले पैसे इतरांना दान देणारा हा कदाचित नसतोच लोभाविष्टो नरो वीक्षते न तू संकटम दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लगुडा हतिम लोभाविष्टो नरो लोभाविष्ट म्हणजे लोभी नरहा म्हणजे माणूस लोभी माणूस वित्तम वीक्षते वित्तम म्हणजे पैसा आणि वीक्षते म्हणजे पाहतो तो पैसा पाहतो न तू संकटम पण संकट नाही पैशाच्या मागे येणारं संकट लोभी माणसाला दिसत नाही दुग्धम पश्यती मार्जारो उदाहरण दिलंय दुग्धम म्हणजे दूध मार्जारहा म्हणजे मांजर आणि पश्यती म्हणजे पाहते मांजर दूध पाहते न तथा लगुडा हतीम पण त्याचप्रमाणे ती लगुडा हतीम म्हणजे तिला बसणारा काठीचा तडाखा दिसत नाही अपारे काव्य संसारे कविरेक का प्रजापतीही यथास्मयी रोचते विश्वम तथा वै परिवर्तते अपारे काव्य संसारे अपार म्हणजे ज्याला अंत नाही अशा अनंत अशा काव्य संसारे काव्य रूपी संसारात रेक प्रजापती कविरेक हा कवी हा एकच प्रजापती म्हणजे निर्माता आहे यथा अस्मयी रोचते विश्वं, त्याला जसे विश्व आवडते तथा वै परिवर्तते त्याप्रमाणे तो त्यात बदल करतो त्यामुळे कवी आपल्या मनाप्रमाणे कविता करतात कादंबरी लिहितात आणि आपल्याला वाटेल त्या पद्धतीने एखाद्या कथेची एखाद्या घटनेची रचना करत जातात म्हणून कवीला इथे प्रजापती असं म्हटलेलं आहे वनस्पतेर पकवानी फलानी प्रचिनोती यहा। विंदतेन रसन ते बीजंच्या अपि विनश्यती वनस्पतेर पकवानी वनस्पते हे म्हणजे वनस्पतीची झाडांची अपक्वानी अपक्वानी म्हणजे न पिकलेली फलानी म्हणजे फळं झाडाची न पिकलेली फळं या प्रचिन होती जो गोळा करतो तेभ्या त्याला त्या झाडांपासून त्या फळांपासून न रसम विंदते त्याला रस मिळत नाही कारण फळं कच्ची असतात त्यात रस नसतो बीजम चा पी विनश्यती आणि त्या फळाचं बीज सुद्धा नष्ट होतं रस नसल्यामुळे ते खाता येत नाही फेकून द्यावं त्यातनं झाड निर्माण होईल तर तेही होऊ शकत नाही म्हणून झाडाची कच्ची फळं न तोडणं श्रेयस्कर आहे न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे ही विद्यते देव हा तस्मात भावो ही कारणं देवः काष्ठे न वर्तते देव काष्ठे म्हणजे लाकडात नसतो न पाषाणे तो दगडात नसतो न मृणमये तो मातीतही नसतो भावेही विद्यते हा देव भावात असतो तस्मात त्यामुळे भावो ही कारणं भाव हेच कारण आहे देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये भाव ठेवला पाहिजे म्हणून प्रल्हादासारखा एखादा भक्त असेल तर त्याला नरसिंहाच्या रूपात खांबातही देव दिसू शकतो